हॉस्पिटल लोयठण येथे दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलं। त्यावेळेस उपस्थिती विजय कुमार गोल्हार साहेब, शेवजी राकडे साहेब, रेवनाथ खाडे उपसरपंच यांची उपस्थिती होती व दोयठण परिसरातील लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला। लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस, बाकीचे काय समजत असतील मला माहीत नाही, परंतु मी मुंडे साहेबांचा वाढदिवस आज जे आहे उद्या आहे समजतो। स्वतः आमच्या आष्टी तालुक्यामध्ये दैवत फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे। आयोजित करत असताना एकीकडे आनंद वाटतो आणि एकीकडे दुःखही वाटतंय। आनंद याच्यासाठी वाटतो की या जगामध्ये या कोरोनासारख्या महाभयंकर आजारामध्ये अनेक आपले बांधव स्वर्गवासी झाले आहेत आणि तिथे रक्ताचा तुटवडा होता म्हणून, आणि दुःख याचं वाटतंय की एवढा मोठा माणूस म्हणजे मुंडे साहेबाचं नाव, एक ऊस तोडणी कामगारांचा छोट्याशा गावातला माणूस, आणि भारतभर त्यांनी त्यांचं नाव कमवलं आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये घर करून बसलेले आहेत, आणि त्यांचा वाढदिवस उद्या आहे। तर गोपीनाथगडावर आजच संध्याकाळच्याला डॉक्टर खासदार प्रीतमताई किंवा पंकजताई हे घरातले माणसं गोपीनाथगडावर जाऊन पासून त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात, म्हणून म्हणजे या गोष्टीचं दुःख वाटतंय की मी तर माझा स्वतःचा कधी वाढदिवस करीत नव्हतो, एक दोन वेळा कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे केला। गोपीनाथ मुंडे साहेबांचा वाढदिवस सोडून मी कुणाचाही कधी केलेला नाही। मुंडे साहेब मी जेव्हापासून 11वीपासून मला चांगलं कळायला लागलं तेव्हापासून जिथं मुंबईत असूत, परळीत असूत, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आम्ही सर्वजण जायचो, त्यामुळं मनामध्ये कायमस्वरूपी हुरहुर वाटत आहे। आमच्या या आष्टी तालुक्यामध्ये डोयठा नगरीत आज रक्तदान शिबिर तरुण बंधूंनी दिलेलं आहे, त्यांचे मी आभार मानतो, आणि दैवत फाउंडेशनला मी शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभारही मानतो की आज फक्त डोयठाण तालुका आष्टी येथे रक्तदान शिबिर होत नाही, महाराष्ट्रामध्ये प्रमुख राज्याची राजधानी मुंबईला असेल, पुणे असेल, मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद असेल, अनेक ठिकाणी या दैवत फाउंडेशनच्या माध्यमातून हे पुण्याईचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये या टीमनी चाललं आहे, त्याचं सार्थ असा अभिमान वाटत आहे। आता गोपीनाथ मुंडे साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ऊस तोडणी कामगार साखर कारखान्यावर महाराष्ट्रभर गेलेले आहेत, आणि ते भाववाढीच्या बाबतीत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हातात क्वायता ऊस तोडीत असताना त्यांना वाटतं की आपल्या गोपीनाथ मुंडे साहेबाचा उद्या वाढदिवस आहे, आणि त्यांचा वाढदिवस साजरा करीत असताना एकीकडे डोळ्यामध्ये आसरू येतात, आणि या भाववाढीमुळं त्यांचे थोडं मनामध्ये हुरहुर होती की लोकनेत्या पंकजताई गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक बैठक घेऊन तोही प्रश्नी बऱ्यापैकी मार्गाला लावलेला आहे। त्यामुळं मुंडे साहेब राज्यातल्या साखर कारखान्यापासून तर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचले आहेत, तो एक फार मोठा असा आनंद वाटतोय, एवढंच या निमित्ताने बोलतो। उद्या आम्ही कार्यकर्त्यासह गोपीनाथगडावर आदरणीय साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत, एवढंच या निमित्तानं मी माझं वैयक्तिक मनोगत व्यक्त करतो। दैवत फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या भागातील तरुण युवकांनी जो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या
जयंती निमित्तान जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय स्तुत्य आणि त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत। अतिशय चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे या पहाडपट्टीच्या वतीनं आणि या पंचकृषी वतीनं सर्वांच्या वतीने या तरुणांचे आभार आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांची उद्या जयंती आहे आणि या महाराष्ट्राचा जाणताराजा शिवराजी पवार साहेबांचा वाढदिवस आहे। परंतु हा जो कार्यक्रम रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे तो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम ज्या तरुणांनी ठेवला आहे त्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो आणि याही पुढे त्यांनी हा कार्यक्रम कायम चालू ठेवावा अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हरी। आज या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं जयंतीच्या कार्यनिमित्त आज आमच्या पंचकृषीतील दोयठण पंचकृषीतील सर्व गावांनी मिळून सर्वांनी मिळून या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। कारण साहेबांनी शिकवण दिलेली आम्हाला या ठिकाणी या जन्मात येऊन फक्त जनतेसाठी जगायचं आणि जनतेसाठीच मरायचं ही साहेबाची शिकवण आहे। त्यांचीच प्रेरणा घेऊन सर्व तरुण मंडळी पंचकृषीतील सर्वांनी या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभला। त्याबद्दल सर्व तरुण मंडळीचे मी दोयठणच्या वतीने या ठिकाणी दोयठणला हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल सर्वांची मी आभार मानतो। तसेच या ठिकाणी सर्वांना अजून आग्रहाची विनंती करतो ज्यावेळेस असा कार्यक्रम ठेवला जाईल त्यावेळेस सर्वांनी या ठिकाणी असाच प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो।